लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी आता मतदारसंघात दौरे, सभा आणि बैठका घेण्याचा धडाका सुरू केलाय. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कपिल पाटील हे तिसऱ्यांदा मैदानात उतरले असून महायुतीच्या माध्यमातून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झालेत. बदलापूर परिसरात सध्या कपिल पाटील यांच्या बैठका आणि भेटीगाठी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा गाजावाजा कपिल पाटील यांच्या समर्थकांकडून करण्यात आला होता. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी बदलापूर स्थानकाच्या विकासासाठी उपलब्ध करण्यात आलाय. त्यानंतर आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नुकताच कपिल पाटील मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकाचा दौरा केलाय. यावेळी स्थानिक आमदार किसन कथोरे हे देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. असे असताना आता कपिल पाटील यांच्या बदलापूर स्थानकाच्या दौऱ्यानंतर वांगणी स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी कपिल पाटील यांच्या विरोधात प्रश्नांची सरबत्ती घेऊन उभे राहिल्याचे पाहायला मिळतंय. बदलापूरच्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कपिल पाटील यांनी दौरा केला, तर वांगणीवरून प्रवास करणारे प्रवासी हे ऐशोआरामात प्रवास करतात का, वांगणीकरांना सावत्र वागणूक का, असा सवाल आता वांगणीकर उपस्थित करू लागलेत. 2019 साली वांगणी स्थानकात आरओबी मंजूर झाला असून अद्यापपर्यंत त्याचे काम पूर्ण झाले नाही. वांगणी परिसराचा विचार करता या भागात अंध अपंग नागरिकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे येथे आरओबी आणि लिफ्ट सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. असे असताना कपिल पाटील यांच्या खासदारकीच्या काळात त्यांना केंद्रात मंत्रीपद असताना देखील या कामाला गती मिळाली नाही. वांगणी स्थानक परिसरात कारशेड करून बदलापूर लोकल वांगणीपर्यंत 21 किलोमीटर रिकामी चालवून रेल्वे प्रशासन काय सिद्ध करते हा देखील प्रश्न अनुत्तरित आहे. कारशेडमधून सुटणाऱ्या 5 लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर गुन्हे दाखल केले जातात. याबाबत अनेक तक्रारी करून देखील कोणतीही उपाययोजना होत नाही. बदलापूर वांगणी अशी काहीच दिवस सुरू झालेली बससेवा देखील बंद आहे. सार्वजनिक वाहतुकीची कोणतीही सुविधा वांगणीकरांना नाही, त्यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जातोय. याशिवाय वाढती लोकवस्ती लक्षात घेऊन वांगणी स्थानकाच्या कर्जत दिशेकडे आणखी एक नवीन तिकीटघर असणे गरजेचे आहे, त्याची मागणी केल्याचे देखील उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे संस्थापक मनोहर शेलार यांनी सांगितलंय. मुंबईच्या उपनगरीय लोकलच्या विस्तारासंदर्भात, विकासासंदर्भात केंद्रातल्या सरकारने निश्चितपणे खूप चांगले निर्णय घेतले, विशेषतः पायाभूत सुविधांचे प्रकल्प, त्यांची आखणी, त्यांची सर्व विभागांची मंजुरी, ही कामं या सरकारने निश्चितपणे वेगाने केलेली आहेत. मात्र प्रकल्पांची पूर्तता वेळेवर होत नसल्यामुळे उपनगरीय लोकल प्रवाशांना आजही प्रचंड यातना भोगाव्या लागतात. दररोज गर्दीमध्ये माणसं अपघातात बळी जात आहेत, ट्रेनमध्ये घुसमटत आहेत, त्याचं कारण हे प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नाही. मला वाटतं येणाऱ्या काळात सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. विशेषतः वांगणी स्टेशनवर स्टेबलिंग यार्डामध्ये ज्या 5 लोकल मुख्यांनी येतात, त्या लोकलचा फायदा आमच्या वांगणीच्या प्रवाशांना व्हायला पाहिजे. त्यासाठी या वांगणीला टर्मिनलचा दर्जा देऊन या गाड्यांचा फायदा वांगणी मुंबई असं होईलच. पण दुपारच्या काळामध्ये ज्या बदलापूर लोकल आहेत, ज्यांना गर्दी नसते, प्रतिसाद नसतो, त्या गाड्या देखील वांगणी परत आणता येतील आपल्याला काही, आणि या शहराला एक विकासाला चांगल्या प्रकारची गती येईल असं माझी खात्री आहे. वांगणीच्या बाबतीत म्हणायचं तर वांगणीच्या स्टेशनजवळ जो रोड ओव्हरब्रिज मंजूर झालाय 2019 ला, त्या ब्रिजचं काम देखील अजून चालू झालेलं नाही आहे, ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. त्याचबरोबर वांगणी स्टेशनवर मुबलक जागा आहे, ईस्ट आणि वेस्टला प्रशस्त पार्किंग सुविधा मिळायला पाहिजे. कर्जत एंडला प्लॅटफॉर्मवर तिकडच्या प्रवाशांना बुकिंगसाठी कल्याण एंडला यावं लागतं. कर्जत एंडला तात्काळ एक बुकिंग खिडकी होण्याची गरज आहे. शिवाय कल्याण आणि कर्जत अशा लोकल फेऱ्या भले डबल लाईन सेक्शन आहे, रेल्वेचे अधिकारी बोलतात की या डबल लाईन सेक्शनमध्ये आम्ही लोकल वाढवू शकत नाही, त्याच वेळेला तुम्ही वंदे भारत वाढवताय, इतर हॉलिडे स्पेशल जात आहेत, मग जी काही स्पेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये कल्याण आणि कर्जत ही फ्रिक्वेन्सी कुठल्याही परिस्थितीत वाढली पाहिजे. मागच्या काळामध्ये आपले खासदार सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांनी निश्चितपणे रेल्वे प्रवाशांच्याकडं लक्ष देण्याचा प्रयत्न केला, पण आजही प्रवासी तितकेसे समाधानी दिसत नाहीयेत. वांगणीचा विचार केला तर मी आता मगाशी ज्या गोष्टी सांगितल्या
त्या गोष्टीवर येणाऱ्या काळात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांनी लक्ष केंद्रित करावं आणि या प्रवाशांना न्याय द्यावा हीच अपेक्षा व्यक्त करतो. प्रवासी संघटना म्हणून आम्ही प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा प्रक्षोभ करू नये अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी तयार केलेलं आहे. परंतु नजीकच्या काळात हे प्रश्न सुटले नाहीत तर वांगणीच्या प्रवाशांचा संताप आवरणं देखील कठीण होईल आणि याची निश्चितपणे जाणीव आदरणीय कपिल पाटील साहेबांनी ठेवावी अशी माझी विनंती आहे. सलग 2 वेळा म्हणजेच 10 वर्ष खासदार आणि केंद्रात मंत्री राहिलेले कपिल पाटील यांनी एकदाही वांगणीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा केला नाही की साधी सभा देखील घेतली नाही. मग वांगणीकरांच्या समस्येबाबत माजी मंत्री तथा माजी खासदार यांना काहीच वाटत नाही का? बदलापूर स्थानकाचा दौरा झाला मग वांगणीचा कधी? वांगणी हे भिवंडी लोकसभा क्षेत्रात येत नाही का की आमचा वापर फक्त मतदानापुरताच होणार? वांगणीकरांना नेहमीच सावत्रपणा का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागलेत. अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.